गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठाला आपण घरदर्शक अभ्यास हे पाहिलं होतं. आज आपण त्याच्या पुढचा पाठ अभ्यासणार आहोत. आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत तो आहे पिल्लूदर्शक शब्द. जसे पहा, माणसाचे बाळ असते, माणसाचं लहान बाळ असतं, तसे प्राण्यांचेही लहान बाळ असतात, पण प्रत्येक प्राण्याच्या बाळाला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. तर आज आपण पिल्लूदर्शक शब्द यामध्ये कोणत्या प्राण्याच्या बाळाला कोणत्या नावाने संबोधले जाते हे आज आपण पाहणार आहोत. तर चला आज पाहूया पिल्लूदर्शक शब्द. गाईचे वासरू, म्हशीचे रेडकू, घोड्याचे शिंगरू, गाढवाचे शिंगरू, हरणाचे पाडस व शावक, वाघाचा बच्चा तसेच बछडा, सिंहाचा छावा, माणसाचे बाळ व लेकरू, मेंढीचे कोकरू, शेळी व बकरीचे करडू, कुत्र्याचे पिल्लू, मांजरीचे पिल्लू, कावळ्याचे पिल्लू, चिमणीचे पिल्लू, पक्ष्याचे पिल्लू, हत्तीचे पिल्लू. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण पाठाला घर पिल्लूदर्शक शब्द म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तर तुम्ही आज काय करायचं आहे, तुम्हाला जी अभ्यासपत्रिका दिलेली आहे त्यामधील पिल्लूदर्शक शब्द यावरील अभ्यासपत्रिका तुम्ही सोडवायची आहे. तसेच जे पिल्लूदर्शक शब्द दिलेले आहेत त्याचे तुम्ही वाचन करायचे आहे. तर ज्याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासूया. धन्यवाद.